फिफ्थ स्कॉलरशिप आणि नवोदय एंट्रन्स एक्झामसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही मॅथ्सच्या टॉपिक्सचे व्हिडिओज आपण सध्या पब्लिश करत आहोत. यामध्येच आज आपण एक्झाम्पल्स बेस्ड ऑन प्राईम नंबर्स पाहणार आहोत. प्राईम नंबर्स म्हणजे काय हे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की द नंबर विच हॅज ओनली टू फॅक्टर्स, वन अँड द नंबर इट सेल्फ आर नोन ॲज प्राईम नंबर्स. लक्षात येते, ज्या नंबरचे फक्त दोनच फॅक्टर्स असतात, कोणते, वन अँड द नंबर इट सेल्फ, असे सर्व जे नंबर्स असतील त्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणणार आहोत. आपण 1 to 100 मधील प्राईम नंबर्सचा डिटेल्ड अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यावर बेस्ड असलेले एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा 1 to 100 नंबर्स मधील प्राईम नंबर्स शोधण्याची ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. हे जे प्राईम नंबर्स आहेत फ्रॉम 1 to 100, ते टोटल नंबर्स आहेत 25. यांना आपण विशिष्ट पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आणि हे सगळे आपल्याला जर पाठ असतील तर आपल्याला परीक्षेच्या वेळी कमी वेळात उत्तरं देता येतील. बघा, 1 to 10 हा जो पहिला गट आहे याच्यामध्ये कोणते प्राईम नंबर्स आहेत, 2, 3, 5 and 7. 2, 3, 5 and 7 तुमच्या लक्षात येईल की हे सगळे 1-digit प्राईम नंबर आहेत. म्हणजे असा जर प्रश्न आला हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर 1-digit, तर किती लिहावे लागतील, 4. आणखी याच्यामध्ये काय प्रश्न येऊ शकतो, स्मॉलेस्ट इव्हन प्राईम नंबर कोणता आहे, 2. आणि तुमच्या लक्षात येईल या सगळ्या प्राईम नंबर्स मध्ये इव्हन प्राईम नंबर असलेला एकच नंबर आहे, ओनली 1 इज इव्हन प्राईम नंबर. तुम्ही बघा, बाकीचे सगळे प्राईम नंबर्स ऑड आहेत, फक्त 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. कधी कधी असं विचारलं जातं स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर, स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर कोणता असणार आहे, 3. कारण काही मुलं चुकून 1 असं लिहितात. स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर 1 लिहिला जातो, पण आपण कालच बघितलेलं आहे 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. 1 ला आपण प्राईम मध्ये पण कॅल्क्युलेट घ्यायचं नाहीये आणि कॉम्पोजिट मध्ये पण घ्यायचं नाहीये. म्हणजे स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर इज 3. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आता पुढच्या गटामध्ये बघा, 11 to 20 मध्ये आपल्याला 11, 13, 17 and 19 असे प्राईम नंबर्स आहेत. आता नेक्स्ट याच्यामध्ये 23, 29, 31, 37, 41, 43, 47 असे तुम्ही गट लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97. टोटल किती प्राईम नंबर्स आहेत, 25 प्राईम नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. कालच आपण बघितलेलं ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, ज्या दोन प्राईम नंबर्स मधला डिफरन्स 2 असतो. 2 डिफरन्स असलेले प्राईम नंबर्स आपल्याला बघायचे. मी कलर्ड चॉक्सने दाखवते तुम्हाला. बघा, या दोघांमधला डिफरन्स कितीच आहे, 3 and 5 मधला 2. म्हणजे ही ट्विन प्राईम नंबरची एक पेअर झाली. 5 and 7 ही सुद्धा ट्विन प्राईम नंबरची एक पेअर आहे. 7 and 13 ही ट्विन प्राईम नंबरची पेअर आहे. आणखी तुम्हाला दोनचा डिफरन्स असलेले प्राईम नंबर्स हवेत, 17 and 19. पुढे बघा कोणत्या प्राईम नंबर्स तुमच्या लक्षात येत आहे, 29 and 31. पुढे 41 and 43. दोनचा डिफरन्स असलेल्या प्राईम नंबर्सच्या पेअर्स आपण बघतोय ट्विन प्राईम नंबर्ससाठी. याच्यामध्ये बघा 59 and 61. नेक्स्ट आपल्याला पेअर बघायची आहे 71 and 73. त्यानंतरची पेअर नाहीये, एवढ्याच पेअर्स आहेत. म्हणजे किती पेअर्स झाल्या बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पेअर्स आर देअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. हे आपण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता आपण या प्राईम नंबर्सवर बेस्ड असलेले काही सोपे एक्झाम्पल्स बघूया. क्वेश्चन नंबर 1, What is the sum of the prime numbers from 11 to 20? 11 to 20 मध्ये जे प्राईम नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन आपल्याला करायचे. कोणते प्राईम नंबर्स आहेत बघा, 11 + 13 + 17 + 19. हे सगळे प्राईम नंबर्स जर आपण ऍड केले तर तुमच्या लक्षात येईल यांची ऍडिशन आपल्याला मिळणार आहे किती येते, 60.
एडिशन 60 येते, म्हणजे विच अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपण क्वेश्चन टू कडे जाऊया. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर इव्हन, इव्हन असलेले किती प्राईम नंबर्स आहेत. आपण सुरुवातीलाच बघितलं इव्हन प्राईम नंबर फक्त एकच आहे, टू इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. पण हाऊ मेनी असं विचारलंय त्यामुळे वन, काही जण कन्फ्यूज होतात या टू ला सर्कल करतात कारण टू इज द इव्हन प्राईम नंबर. पण आपला प्रश्न काय आहे, हाऊ मेनी प्राईम नंबर्स, किती इव्हन प्राईम नंबर्स आहेत, ओनली वन. त्यामुळे सेकंड अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी टू डिजिट प्राईम नंबर्स आर देअर हॅव्हिंग डिजिट वन इन द युनिट्स प्लेस. आपल्याला कोणता डिजिट हवाय, डिजिट वन इन द युनिट्स प्लेस असलेले टोटल किती प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला बघायचे, ते आपल्याला शोधावे लागतील. आता डिजिट वन असलेले प्राईम नंबर बघा, इलेव्हन हा पहिला प्राईम नंबर झाला, सॉरी डिजिट युनिट्स प्लेसला डिजिट वन असलेले नंबर त्यामुळे इलेव्हन. त्यानंतर आपल्याला बघायचे पुढचा 31, हा जो शब्द आहे युनिट्स प्लेस तो फार महत्वाचा आहे. बघा, हाऊ मेनी टू डिजिट प्राईम नंबर्स आर देअर हॅव्हिंग वन इन देअर युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेसला वन बघायचंय. काही जण आपला हा जो 13 मधला वन आहे तो सुद्धा पाहतील, त्यामुळे हा युनिट्स प्लेस हा शब्द फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. युनिट्स प्लेसला वन 11 मध्ये आहे, त्यानंतर 31, 41, त्यानंतर 61, 71, म्हणजे टोटल किती नंबर्स आहेत की ज्यांच्या युनिट्स प्लेस मध्ये वन आहे, अर्थातच 5 नंबर्स. देअरफोर सेकंड अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्ही स्कॉलरशिप किंवा नवोदय एंट्रन्स एक्झाम देत असाल तर तुम्हाला वेळ फार कमी असतो आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायची असतात. अशावेळी तुम्हाला हे जे सगळे प्राईम नंबर्स आहेत ते तोंडपाठ असणं आवश्यक आहे. शोधत बसायचं नाही या परीक्षेच्या वेळी आपल्याला, तर हे जे तोंडपाठ असलेले नंबर्स आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये आहेत आणि अशावेळी तुम्ही हे प्रश्न सोडवताय हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच इज द ग्रेटेस्ट टू डिजिट प्राईम नंबर. ग्रेटेस्ट टू डिजिट प्राईम नंबर, कोणता सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट टू डिजिट प्राईम नंबर आहे, अर्थातच 97. हे नंबर्स आपले पाठ आहे त्यामुळे आपण थोडाही विचार न करता लगेच 97 हे आन्सर देणार आहोत, त्यामुळे फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन बघा, द लिस्ट ऑड नंबर. लिस्ट म्हणजे लहानात लहान आणि कसा हवाय ऑड प्राईम नंबर इज. लिस्ट ऑड प्राईम नंबर इज, कोणता ऑड प्राईम नंबर आहे, 3 इज द लिस्ट ऑड प्राईम नंबर. त्यामुळे आपल्याला यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह, सेकंड अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द सम ऑफ स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट टू डिजिट प्राईम नंबर्स. स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट टू डिजिट प्राईम नंबर, बिगेस्ट टू डिजिट प्राईम नंबर बघितलेला आहे आपण 97 आणि स्मॉलेस्ट टू डिजिट प्राईम नंबर कोणता आहे 11. सम ऑफ दीज टू नंबर्स करायचे आहेत आपल्याला, 11 प्लस 97 काय होणार आहे बघा, 7 प्लस 1 8 आणि इथे 108 असं आन्सर येणार आहे आपलं, म्हणजेच फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, What is the sum of single digit prime numbers? Single digit prime numbers. हे पहिले चार आहेत ते सिंगल डिजिट प्राईम नंबर्स आहेत. या सगळ्यांची ऍडिशन किती येते ते आपल्याला लिहायचे. 2 + 3 = 5, 5 + 5 = 10, 10 + 7 = 17, म्हणजे फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, आता मी वरचे प्राईम नंबर्स लिहिलेले पुसलेले आहेत, तुम्हाला आता इमॅजिन करायचे तुमचे पाठ झाले असतील आतापर्यंत प्राईम नंबर्स आणि हे आन्सर्स पाहायचे काय येणार आहेत. फाइंड आउट द प्राईम नंबर्स फ्रॉम गिव्हन ऑप्शन्स. तुम्हाला चार ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातला प्राईम नंबरचा ऑप्शन शोधायचे. बघा, 39 हा जो नंबर आहे तो प्राईम नंबर आहे का, आपला पाठ आहे, नाहीये. 49 अजिबात नाहीये. 59 आणि 69 कोणता प्राईम नंबर आहे यातला, थर्ड नंबर इज द प्राईम नंबर.
हे जे नंबर्स आहेत त्यांचे एक आणि वन अँड द नंबर इट सेल्फ याच्यापेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. तुम्हाला माहिती आहे 39, 13 जा 39, 49, 4 7 7 जा 49, 69 म्हणजे 23 जा 69. असे वेगवेगळ्या टेबल्स मध्ये येणारे हे नंबर्स आहेत यांना आपण कॉम्पोझिट नंबर्स म्हणतो. आणि हा जो नंबर आहे जो कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही त्याचे फक्त वन अँड द नंबर इट सेल्फ हा फॅक्टर असतो. हा फक्त 59 टेबलमध्ये येणार आहे. 59 1 59 लक्षात येते असा हा प्राईम नंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट द कॉम्पोझिट नंबर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. प्राईम नंबर्स आहेत ते सोडून उरलेले सगळे कॉम्पोझिट नंबर्स आहेत बरोबर. मग आता यात मध्ये कॉम्पोझिट नंबर कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. 37 इज द प्राईम नंबर, 47 इज द प्राईम नंबर अँड 67 इज ऑल्सो प्राईम नंबर. हा जो 57 हा नंबर आहे तो काय आहे? कॉम्पोझिट नंबर. कारण तुम्हाला माहिती आहे 19 3 57 म्हणजेच 57 चे फॅक्टर्स आहेत 19 and 3, त्यामुळे इट इज अ कॉम्पोझिट नंबर. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेट कंटेन्स ऑल द प्राईम नंबर्स. एकेका सेटमध्ये 3-3 नंबर्स दिलेले आहेत आणि तो संपूर्ण सेट आहे त्याच्यामध्ये सगळे प्राईम नंबर्स असतील असा सेट आपल्याला शोधायचा आहे. बघा 23 27 31 याच्यामध्ये हा 27 इज अ कॉम्पोझिट नंबर. 3 9 27 म्हणजे हा कॉम्पोझिट नंबर आहे. हा कॅन्सल झाला. 2 37 41 तुमच्या लक्षात येईल. 2 37 41 इज द सेट ऑफ प्राईम नंबर्स. कारण यातले सगळे नंबर्स प्राईम आहेत. याच्यामध्ये बघा हा वन नंबर दिलेला आहे विच इज नॉट प्राईम अँड नॉट कॉम्पोझिट. याच्यामध्ये कोणता नंबर आहे? 39 विच इज नॉट प्राईम. त्यामुळे करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे सेकंड. लास्ट क्वेश्चन. आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. काय सांगितलंय बघा. व्हॉट इज द सम ऑफ द प्राईम नंबर्स गिव्हन इन द टेबल. या टेबलमध्ये काही कॉम्पोझिट नंबर आहेत काही प्राईम नंबर्स आहेत. यातले फक्त प्राईम नंबर शोधायचे आहेत आणि त्यांची ऍडिशन करायची आहे. आता बघा. 5 इज कलर्ड चॉक घेते मी. 5 इज द प्राईम नंबर. हा एक प्राईम नंबर मिळाला आपल्याला. त्यानंतर 29 इज ऑल्सो अ प्राईम नंबर. 39 इज अ कॉम्पोझिट नंबर. 27 इज ऑल्सो कॉम्पोझिट. 57 इज ऑल्सो कॉम्पोझिट अँड 2 इज अ प्राईम नंबर. म्हणजे हे तीनच प्राईम नंबर आहेत त्यांची आपल्याला ऍडिशन करायची. आपण करूया बघा. 5 + 29 केले किती होतात? 34. 34 + 2 = 36 म्हणजेच फोर्थ अल्टरनेटिव्ह इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राईम नंबरशी रिलेटेड असलेले एक्झाम्पल्स बघितले. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.